नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खमकर तुमचं या आजच्या निफ्टी बँक निफ्टी पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सरचे स्वागत करतो मित्रांनो आज बऱ्याच जणांनी निफ्टीला बँक निफ्टीला ऑब्झर्व्ह केलं आणि उद्या काय उद्या एक्सपायरी आहे एक्सपायरी स्पेशल काय भेटतंय असं का सगळ्यांनाच वाटतं कारण एक्सपायरीला हिरो टू झिरो असो किंवा फास्ट मुवमेंट ही मोस्टली मिळत असते तुम्हाला माहिती आहे का महिन्यामध्ये नॉर्मली चार एक्सपायरी येतात आपल्याला वीकली तर याच्यामध्ये एका एक्सपायरीला जोरदार रॅली मिळते परंतु ती कधी मिळेल हे आपल्याला शोधावं लागतं आणि त्याचा आज आपण एक प्रयत्न करूया उद्या काय होईल महत्वाची गोष्ट आज किती जणांनी ऑब्झर्व्ह केलं बरं की निपटी किंवा बँक निपटी वर जात होती परंतु त्यांच्या कॉलमध्ये दमच नव्हता त्यांच्यामध्ये आपल्याला पाहिजे अशी मोमेंटच मिळत नव्हते मार्केट वाढलं तरी ते रेंगाळत होते किंवा प्रीमियम चालू होतं याचं रिझन हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणाऱ्या व्हिडिओला सुरुवात करतो तत्पूर्वी जर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा कारण तरच ह्या रोजचे अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहतील आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओला निफ्टीमध्ये काय झाले थोडक्यात आपण मी तुम्हाला सांगायचं ते प्रयत्न करणार आहे एक लक्षात ठेवा हा निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर आहे मोठा अँगल डेली कॅन्डल्सवर मी पाहतोय तुम्हालाही समजावं या व्हिडिओचा मागचा एकच उद्देश आहे की प्रत्येक मराठी माणसाला जे मला जमते हे तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतोय मी निफ्टीला थोडा झूम करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय आपण बघूया ओके पहिली गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं तर सगळ्यात महून गोष्ट म्हणजे आज निपटी काल आपलं बोलणंही चालतं की उद्या पॉझिटिव्ह राहायला पाहिजे ती पॉझिटिव्ह झाली परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणे नव्हती म्हणजे आपल्याला वाटलेलं शंभर गॅप गॅपअप देऊन थोडा तो वर जायचा प्रयत्न करेल परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती तर निपटीला एक क्विक इथे रेझिस्टन्स होता बरोबर आहे ना त्याच्यावर तर तो गेलाच नाही आज अठरा सातशे हे आजच्यासाठी हरडल होता आणि तुम्ही जर पाहिला तर त्याने तिथेच एक डोजी बनवलेला आहे ओके निपटीने आजच्या कंडिशनला जर तुम्ही एक ऑब्झर्व करा ओके एक छान असा डोजी बनवलेला आहे ते ओके आणि हा डोजी सांगतोय की निपटी वर जायला अजूनही स्ट्रॉंग तयार नाही कारण आज जर अठरा सातशेच्या वर तो गेला असता तर उद्या किंवा पुढच्या दोन तीन दिवसात तो पुन्हा टॉप टेस्ट करायला गेला असता ओके परंतु आज तर तसं झालंच नाही आता अठरा सहाशे साठ उद्या हा दाखवतोय ऍज पर आत्ताच्या डोजीनुसार असं दाखवतोय की उद्या थोडं करेक्शन मार्केटमध्ये येऊ शकतं कारण याच्यावर तो सस्टेन होत नाहीये त्याला एक रेजिस्टन्स जो हो होता तो त्याने ऍक्च्युली घेतलेला आहे ओके म्हणजे थोडा डाऊनफॉल पण अपेक्षित आहे उद्याच्या कंडिशनला जर तो अठरा सातशेच्या वर टिकत नाही पुढच्या पंधरा मिनिटामध्ये तर बघूया पंधरा मिनिटाची कॅन्डल आपल्याशी काय बोलते पंधरा मिनिटामध्ये का सांगतो तर जे लोक आपली इंट्राडे करतात त्यांच्यासाठी ही कॅन्डल स्टिक महत्वाची असेल याच्यामध्ये ओके थोडा झूम करूया याला झूम जेवढं करू तेवढं सगळ्यांना याच्यामध्ये इन डिटेलमध्ये दिसायला सोपं जाईल ओके आणखीन झूम करायचा सगळ्यांना व्यवस्थित दिसेल येस चला थोडा झूम केला मी कारण सगळ्यांना व्यवस्थित दिसेल इथे हे बघा अठरा सहाशे साठ ची लेवल आहे आणि पूर्ण दिवसाचा जर आजच्या कंडिशनला आपण इथे विचार करायला गेलो तर एक बघा काय झालेलं इथे तर एक रॅली दिली आपल्याला सकाळ नंतर ना ओके आत्ताची कंडिशन जर बघितली तर गॅपअप झाला आजच्या दिवसाची कंडिशन बघा आणि तो पूर्णपणे डाऊन साइडला दाखवतोय इंट्राडे मध्ये दे, आणि याला थोडा झूम करतो ह्या कालच्या मुवमेंट आहेत ही आजची मुवमेंट आहे जी गॅपअप नंतर तयार झाली आहे मी थोडे झूम करतो मित्रांनो हे जर बघितलं तर मला असं दिसतंय की इथे एक इव्हिनिंग स्टार पण बनलेला आहे ओके एंड ऑफ द डे तीन नंतर अशी झालेली आहे तो दाखवतोय मला वर थांबायचं असं आपल्याशी बोलतीये जो चार्ट आपल्याशी बोलतोय त्याच्याबद्दल आपण बोलतोय म्हणजे इनडायरेक्टली उद्या थोडं तुम्हाला इथे लक्ष ठेवायचे काही लेवर्स मी इथे प्लॉट करायचा प्रयत्न करतो ओके पहिल्यांदा तुमच्यासाठी हा महत्वाचा एक सपोर्ट लेवल राहील ते ओके नॉर्मली अठरा सहाशे चाळीस आहे तर अठरा सहाशे तीस वगैरे ही लेवल इम्पॉर्टंट राहील महत्वाची याच्या खाली उद्या पुन्हा एक डाऊन सेलिंग प्रेशर आपल्याला तयार होईल आणि जर बघितलं तर थोडा इथे एक निगेटिव्ह चॅनल मला दिसतोय की तो त्याच्यामध्ये लोअर हाईज बनवतोय हे तिथे थोडं बी कॉशियस सांगायचं एकच आहे मला की निफ्टीमध्ये थोडं सेलिंग प्रेशर सकाळच्या लेवलला दिसू शकतं तेजीची गडबड करू नये कारण उद्याची एक्सपायरी मोस्टली तो रेंज बाउंड पण दाखवू शकतो सध्या तरी मोठ्या तेजीचे कुठे रिझन नाहीत एक तर रेंज बाउंड किंवा पाडायची शक्यता जास्त आहेत का हे थोडं आपण बँक निफ्टीकडे जाऊन बघूया आता थोडं आपण आता बँक निफ्टीचा अभ्यास करूया बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय मागे चार्ट जो आहे तो बँक निफ्टीचा मी काढलेला आहे बँक निफ्टी जर इथे बघायला गेला आपण आताच्या कंडिशनमध्ये तर इथे पण डोजी बनवलेला आहे त्याने आता कसं तर थोडा झूम करू आपण झूम केलं की सगळ्यांना व्यवस्थित समजायला सोपं जाईल ओके हे बघा छानपैकी झूम केलेला आहे मी याच्यामध्ये चव्वेचाळीस हजार एकोणपन्नास ची लेवल आहे याच्यामध्ये इथे थोडा त्याने एक डोजी बनवलेला आहे आणि हा डोजी नॉर्मली खूप डेंजर असतो डेंजर इज इक्वल असं म्हणा म्हणजे तो दाखवतोय की हा वर सस्टेन नाही होत या लेवलला ओके म्हणजे उद्या थोडं बी कॉशियसर हा तेजी करता येतं कारण आजचे कॉल रायटर्स बघ आजचे जर कॉलची कंडिशन बघितली तर रायटर्स ऍक्टिव्ह होते आजच्या पूर्ण दिवसभर त्यांनी कॉल बायर्सला जास्त काही मिळूनच दिलं नाही थोडी रॅली आली तरी फास्टमध्ये ते खालच्या साईडला येत होते त्यामुळे उद्या कॉल बाईंग करता येतो थो थोडी रिस्क राहील पुट साईडला संधी मिळू शकते परंतु याच्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन करायला लागेल कारण तिथे मी प्रॉपर अपडेट्स काही ट्रेड स्टॉक्स आपण त्याच्यामध्ये शेअर करत असतो कारण उद्या काय ओपनिंग होईल हे एक्झॅक्ट मला आत्ता सांगता येणार नाही ना। परंतु एक नॉर्मली व्ह्यू देतोय आपण याच्यामध्ये दे। टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे शंभूराज खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी या नावाने आहे तिथे तुम्हाला इन डिटेल माहिती आमच्याकडनं देण्याचा प्रयत्न केला जातो तर कंडिशन कंडिशनमध्ये ते डोजी बनलेला आहे बघूया पंधरा मिनिटांमध्ये बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला हे पंधरा मिनटं का महत्वाचं आहे जे इंट्राडे करतात त्यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे आपल्याला ओके थोडा झूम करूया आपण त्याला आणखीन ओके चला थोडा झूम केलेला कंडिशन नुसार जर तर सव्वीस चाळीस हजार एकोणपन्नासची ची लेवल आहे एक महत्वाची गोष्ट ऑब्झर्व करा तुम्हालाही होते का इथे बघायचंय आपल्याला ओके इथून बघा एक नॉर्मली रॅली आलेली आहे आणि ती कट झालेली म्हणजे सेलिंग दिसतं इथे की बँक निफ्टीमध्ये थोडा याने त्याची जी सपोर्ट लाईन होती पंधरा मिनिटामध्ये ती ब्रेक केलेली हे तुम्ही पण ड्रॉ करा ओके हे काही वेगळं अवघड गोष्ट कुठली नसते त्यामुळे तुम्हाला इन डिटेलमध्ये मी देतो हे सगळं पण शिका याचा अर्थ बँक निफ्टी चव्वेचाळीस हजारच्या खाली सेलिंग प्रेशर जनरेट करू शकते हा उद्याच्यासाठी एक छान सपोर्ट असेल चव्वेचाळीस हजाराचा तो जर सकाळी सकाळी ब्रेक करतोय तर तुम्ही पुट साईडवर लक्ष ठेवायचे साधा सिंपल फंडा ते ओके असे खूप सारे फंडे मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी बी ट्यून राहा कनेक्टेड राहा तर समजलं निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही गोष्टी याची मध्ये सांगितल्या आता आपण थोडे काही स्टॉक्सवर आपण चर्चा करू याच्यामध्ये काय दिसते याचा प्रयत्न करूया आपण ओके याच्यामध्ये बघा काही स्टॉक्सची मी नावं देतो काही चर्चा करूया पहिली गोष्ट हा कोणताही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल हे फक्त एज्युकेशनल पर्पजने मी संपूर्ण व्हिडिओ काही स्टॉक्स देतोय तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं आणि त्याच्यानुसार ट्रेड आहे फक्त मी तुम्हाला दाखवायचं काम करतोय की तुम्ही याच्यावर लक्ष द्या पाच हजार स्टॉक घेण्यापेक्षा त्याच्यातील एक दोन चांगले भेटले तर आपला ट्रेड होऊन जाईल पहिला स्टॉक्स आहे डीमार्ट अव्हेन्यू सुपर मार्ट सगळ्यांना माहितीच आहे याच्यामध्ये जर इथे पाहिला गेलं तुम्ही तर थोडा त्याला झूम करतो मी ओके इथे बघा अवेन्यू सुपर मार्ट येथे दिसतोय की थ्री व्हाईट सोल्जर्स इथे बनवलेले आहेत चार हजार दोनशेची लेवल आहे आजची क्लोजिंग दिलेली स्ट्रॉंग क्लोजिंग आहे थोडा अप साईडला जाताना दिसतोय मला असं वाटतं की तो नॉर्मली इथपासून आणखीन एक शंभर रुपयाची मुवमेंट देऊ शकतो जर तो उद्या चार दोनशेच्या वर चार दोनशे पाचशे वर सस्टेन होतोय तर फक्त मार्केट ट्रेंड थोडा पॉझिटिव्ह राहू द्या नाही तर उद्या थो तर तो थोडा रेंगाळायची शक्यता पण जास्त आहे लगेच तेजी नाही करायची पण व्हि लिस्टमध्ये राहू द्या तुमचा पोजिशनल व्ह्यू असेल तर चांगलंच आहे इंट्राडे अर्थ तर थोडी गडबड नाही करायची कारण लगेच मुवमेंट याच्यामुळे बऱ्याच वेळेला मिळत नसते ओके चार हजार दोनशे पाचच्या वर जर सकाळी भेटतोय तर तिथून आरामात वीस तीस रुपये तो देऊन टाकेल तुम्हाला ओके याच्यानंतर ना पुढचा काही स्टॉक्स घेऊ आपण याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ओके एक छान गोष्ट याच्यामध्ये झाली आहे तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो मी ओके okay, हा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राफ तुमच्या स्क्रीनवर दाखवतो इथे बघा सहाशे पंचवीस रुपयाचं आजचं क्लोजिंग आहे हायएस्ट प्राइसला आलेलं आहे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली तुम्ही ही करू शकता याच्यामध्ये की मोस्टली काय झालंय बघूया आपण याच्यामध्ये ओके okay? तर एक याच्यामध्ये त्याने रेंज ब्रेक करून टाकली आहे म्हणजे त्याने त्याचा हाई तोडलेला आहे विच इज व्हेरी गुड साईन म्हणजे जर उद्या बँक निफ्टी पॉझिटिव्ह राहतीय तर तुम्हाला फक्त याच्याकडे लक्ष ठेवायचंय हा उद्या पैसे काढून देईल आपल्याला सकाळी सकाळी ओके नॉर्मली सहाशे वीसच्या खाली म्हणजे सहाशे पंधरा वगैरे स्टॉप लॉस ठेवा आणि सहाशे सव्वीसच्या वर जर तो दिसतोय सकाळी सकाळी सहाशे सव्वीस सत्तावीसच्या वर तर तुम्हाला तिथून पुढे नॉर्मली तो चार पाच टक्के नॉर्मली दाखवू शकतो ओके त्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे ओके हा होता स्टेट बँक ऑफ इंडिया इन केस जर बँक निफ्टी निफ्टी जर पॉझिटिव्ह साइनला दिसतायत तर तुम्हाला ओके okay? याच्यावर लक्ष ठेवायचे हे, हे स्टॉक्स आहेत आता आणखीन याच्या पुढचा एक स्टॉक्स मी तुम्हाला दाखवतो ओके okay? आपण चेक करूया कसा बघायचा याच्यामध्ये ते ओके okay? येस येस याच्यामध्ये पुढचं आलेला आहे आय सी आय सी आय आई बँक ओके okay? आता आय सी आय सी आय बँकेमध्ये आम्हाला काय दिसलं हे तुम्हाला मी ते दाखवतो थो? थोडं आम्ही मगाशी चेक करत होतो याच्यामध्ये असं दिसतंय की आय सी आय सी आय आए बँकेमध्ये थोडं सेलिंग प्रेशर जनरेट होतंय नऊशे एकवीसची ची लेवल दिसतेय थोडा झूम करू आपण म्हणजे आणखीन थोडा फॉर डिटेलमध्ये तुम्हाला दिसायला मदत होईल ओके याच्यामध्ये बघा नऊशे एकवीसची ची लेवल आहे ते नाही आणि नऊशे एकवीसची ची असं दिसतोय की तो मागील सहा सात दिवसाचा सपोर्ट ब्रेक करतोय ओके आणखीन एक गोष्ट इथे लक्षात जर तुम्ही ठेवली तर पहिली गोष्ट काय इथे जो हा त्याचा एक सपोर्ट लाईन होता ओके थोडा आणखीन वरती येईल लक्षात ठेवा हा पण ब्रेक करतोय आणि महत्वाची लेवल म्हणजे काय तर हा एक सपोर्ट आहे म्हणजे नऊशे वीसच्या खाली लक्षात ठेवा नऊशे वीस ही इम्पॉर्टंट लेवल राहील आय सी आय सी बँकेसाठी उद्या नऊशे वीसच्या खाली जर दिसतोय तर आपल्याला याच्यामध्ये शॉर्ट सेलला चांगला स्कोप मिळू शकतो काय करायचं दोन गोष्टी दिल्या तुम्हाला मी आज एक स्टेट बँक दिलाय एक आय सी आय सी बँक दिले बरोबर मार्केट निफ्टी बँक निफ्टी समजा बँक निफ्टी उद्या शंभर दीडशे पॉईंट पॉझिटिव्ह आहे मध्ये बसा बँक निफ्टी जर उद्या पडतीये आय सी आय मध्ये बसा फक्त तुमच्या नुसार ओके मी दोन्ही स्टॉक द्यायचं तुम्हाला काम केलेलं आहे ना पुढचा जो स्टॉक आहे आपल्याला जो दिसतोय आपल्या स्क्रीनरनुसार याच्यामध्ये एक मिनिट हा ओके एक शेवटचा स्टॉक्स तुम्हाला द्यायचा मी ते प्रयत्न करतो गोदरेज इंडस्ट्रीज ओके गोदरेज इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज जर तुम्ही बघितलं तर चारशे पासष्ट आहे मी थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला आणखीन समजायला सोपं जाईल याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं होतं की तो पडायच्या दिशेने तयारी करतोय एक छान याच्यामध्ये एक अपट्रेंड होता दिसतोय चारशे पासष्ट ची लेवल आहे याच्यामध्ये आजची क्लोजिंगची मागील सहा दिवसाचा लो ब्रेक करतोय तर तो, तो नॉर्मली मला असं वाटतं की चारशे पन्नासच्या आसपास तो आपल्याला दाखवू शकतो लक्ष ठेवा थोडं चारशे पन्नासची ची लेवल जी दिसतीये ती दाखवू शकतो हे दाखवतोय की याच्यामध्ये थोडा सेलिंग प्रेशर आहे हा अजून खालच्या लेवल्स दाखवू शकतो असं इनडायरेक्टली आपल्याला याच्यामध्ये वाटतंय उद्या जर तो चारशे पासष्टच्या खाली भेटतोय तर पुढे तुम्हाला दहा पंधरा रुपये आरामात तो दाखवेल पाच दहा रुपये फक्त ॲज पर कंडिशन ॲज पर ट्रेंड जे तुम्हाला मी टेक्निकलमध्ये शिकवलंय मग काही यूट्यूबवर पण व्हिडिओ आहेत आपले काही कोर्सेस आहेत ज्यांना ॲडव्हान्स वाटते की आम्हाला पण ॲडव्हान्स शिकायचे स्टॉक काढायचे आहेत तेही तुम्ही बिंदा जॉईन करू शकता तुमचा व्ह्यू आहे शेवटी तुम्हाला वाटलं तर नक्कीच परंतु माझ्याकडनं मी भरपूर गोष्टी देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हालाही थोडं थोडं अॅनालिसिस जमेल मी मित्रांनो आज अशा प्रकारे आपण बघितलं मला असं वाटतं की उद्या थोडं बी कॉशियस रहा मार्केट सकाळी सकाळी थोडं अडकवू शकतं परंतु व्ह्यू थोडा डाऊन दिसतोय आत्ताच्या कंडिशन नुसार न्यूज नुस काही येऊ द्या आज तो पॉझिटिव्ह होणं खूप महत्वाचं होतं क्लोजिंग स्ट्रॉंग पॉझिटिव्ह नाही झालेले सगळे डोजी बांधल्यात म्हणजे तो पडायची शक्यता ही जास्त आहे किंवा हे करेक्शन बोलू शकतो आपण मोठी मुवमेंट तुम्हाला मी नऊ साडे नऊ नंतरनं सांगू शकतो ग्रुपवर येईल का नाही उद्याच्या ऍक्च्युअल कंडिशन्स बघून आणि काही ग्लोबल मार्केटचं अनालिसिस करून तत्पूर्वी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर आता तुम्ही नक्कीच लाईक करू शकता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा प्रत्येकाला ज्यांनाही लॉस होतात ना निपटी बँक निफ्टी स्टॉक्समध्ये त्यांना हे व्हिडिओ गरजेचे आहेत त्यांना कळू द्या टेक्निकल अनालिसिस आपण केलं तर हळूहळू येऊ शकतो ओके लॉस जरी झाले तरी छोट्या लॉसमध्ये बाहेर पडायचं असतं खूप सारे पंडे आहे त्याच्यामध्ये तर असे आपण शिकू शकतो आणि तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवंय बाबा तुम्हाला समजून मी चांगलं सांगू शकतो तेही तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओचा अभिप्राय थांबतोय मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता पोस्ट मार्केट रिपोर्ट धन्यवाद